गुढीपाडवा सण हा शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घरोघरी आणि कार्यालय आदी ठिकाणी गुढी उभारण्यात आल्या आहेत. परंतु शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं यंदाच्या वर्षी प्रथमच कार्यालयाबाहेर गुढी उभारण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, जनार्दन कारंपुरी, प्रमोद भोसले, बसू कोळी, युती अध्यक्ष डॉ प्रतीक्षा चव्हाण, लता ढेरे यांची उपस्थिती होती. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर गुढी उभी केली जाणार असल्यानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु शहराध्यक्ष यांच्यासह काही मोजकेच पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. आज भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा सण भारतीय जनतेमध्ये अतिशय मोठा सण समजला जातो आणि ह्याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. प्रथमतः संपूर्ण सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम प्रथमच आम्ही आमच्या पक्ष राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष कार्यालयात आम्ही करीत आहोत आणि ह्यापुढेही करीत जाऊ. हेतू हाच की राष्ट्रवादी पक्षाकडून सोलापूर शहरातल्या सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या हेतूने हा आम्ही आज आपल्या पक्षाच्या कार्यालयासमोर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सण आम्ही साजरा